नाशिकच्या मनमाड मालेगाव कळवण सटाणासह विविध आगारातले कर्मचारी संपावर गेलेत, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत, त्यामुळे राज्यभरामध्ये 8 दिवसांहून अधिक काळ एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. मनमाड बस स्थानकावर नेमकी काय परिस्थिती आहे सांगतायत आमचे प्रतिनिधी निलेश वाघ. राज्यातले जे एसटी कर्मचारी आहेत संपावर गेले, आपल्या विविध मागण्यासाठी ते संपावर गेलेत. या संपाबाबत हायकोर्टातही तोडगा निघू न शकल्यामुळे पुन्हा जे एसटी कर्मचारी ते संतप्त झाले पाहायला मिळत आहे. आणि काल रात्रीपासून हे जिल्ह्यातले जे कर्मचारी आहेत नाशिक जिल्ह्यातले ते पुन्हा संपावर गेले आहे. मनमाड डेपो असेल, मालेगाव डेपो असेल, कळवण डेपो असेल, या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत ते पुन्हा मध्यरात्रीपासून संपावर गेले. या ठिकाणच्या ज्या बस गाड्या आहेत त्या ठिकाणी जाताना दिसत नाही. मी आता मनमाडच्या बस स्टँडवर उभा आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे इथं एकही बस या ठिकाणी पाहायला मिळत नाही. कर्मचारी या ठिकाणी गेटवर ठिया बांधून उभे असल्यामुळे बस या ठिकाणी निघताना दिसत नाही, त्यामुळे प्रवाशांचे जे प्रचंड हाल होत आहेत. भाऊबीजेनिमित्त जे ज्या माहेरवाशी जे आहेत त्या सासरे गेल्या, त्यांना घरी परतायचं आहे, त्यामुळे बस बंद असल्यामुळे त्यांना मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. या बंदमुळे एस टी महामंडळाचं ज्याप्रमाणे नुकसान होतं त्याप्रमाणे प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत. याबाबत तोडगा कधी निघतो याकडेच आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.